Good morning guys, today we are learning environment studies part 2, that is history subject. In last lecture we have learned about past. What is mean by past? Past is event that happened before today. Aajcha purvi ja kahi ghatna ghatlelya astat tyanna apan kay mhanasto past mhanasto. Ani ya past event cha je kahi study karnyacha je science aahe tyanna kay mhanatat history asa mhanatat. The science that tries to understand that past event is called history. ओके आता बघा हिस्ट्रीचे जे काही मेथड्स आहेत सायंटिफिक मेथड त्या कोणत्या आपण बघणार आहोत. इन चॅनल 3rd एंड 4th एज अ पार्ट ऑफ एनवायरमेंट स्टडीज वी हैव बिकम द एक्वेटेंट विथ वेरियस सायन्सेस. बघा आपण तिसऱ्या आणि चौथी मध्ये एनवायरमेंट स्टडी हा सब्जेक्ट म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे सायन्स शिकलो आहोत. द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल दीस सायन्सेस दैट द फैक्ट और एविडेंस कैन बी टेस्टेड इन एक्सपेरिमेंट विच कैन बी रिपीटेड एनीवेयर एंड एनी टाइम. बघा या सायन्स मध्ये आपण शिकलो होतो की ज्या काही एनवायरमेंटचे जे काही फॅक्ट्स आहेत ज्या काही घटना आहेत त्या घटना आपण नंबर ऑफ टाइम्स ह्या काय करू शकतो टेस्टेड करू शकतो एनीवेयर एंड एनी टाइम. कुठल्याही घटना ह्या रिपीटेड होऊ शकतात. द मेथड ऑफ यूजिंग अ नंबर ऑफ डिफरंट टेस्ट्स टू डिटरमाइन वेदर द एविडेंस इज रिलायबल इज कॉल्ड सायंटिफिक मेथड. आणि बघा याच्या काही नंबर ऑफ डिफरंट टेस्ट आहे यांना वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याचे जे काही एव्हिडन्स आहे जे काही पुरावे आहे ते खरे आहे का खोटे आहे या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतात सायंटिफिक मेथड म्हणून असतात. बघा देर आर मेनी थिंग्स दॅट हॅपन सीन्स अवर बर्थ दॅट वी मे नॉट बी नोन अबाउट. बघा अशा काही घटना आहेत की ज्या घटना आपल्या जन्मापासून घडल्या आहेत की ज्या आपल्याला सुद्धा माहिती नाही. बरोबर ना आपण जन्मा आलो तेव्हापासून ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला अजूनही बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. ओके हाउएव्हर आवर पॅरेंट्स ऑर ग्रँडपॅरेंट्स ऑर पॅरेंट्स ऑर अदर ऑफन टेल अस अम्युझिंग स्टोरीज ऑफ आवर चाइल्डहुड. बघा आपले आजी आजोबा असतील आपले पॅरेंट्स असतील किंवा इतर काही लोक असतात की जे आपल्या चाइल्डहूडच्या म्हणजे बालपणाच्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. दीज स्टोरीज आर अ पार्ट ऑफ देअर मेमरी. ह्या ज्या स्टोरीज असतात हे काय असतात त्यांच्या मेमरीच्या त्यांच्या लक्षात असलेल्या ज्या काही इव्हेंट्स आहेत त्यांचा एक घटक असतात. हाउएव्हर व्हेन डिफरंट पीपल टेल अस अबाउट द सेम इव्हेंट. बघा जरी आपल्याला भरपूर असे लोक भरपूर मेनी पीपल वेगवेगळे जे काही लोक आहेत ते आपल्याला एकच जरी घटना सांगत असतील वी फाइंड डिफरंट इन देअर नॅरेशन्स. आणि बघा पण त्या ज्या काही घटना आपल्याला सांगत असतात त्या काय असतात डिफरंट असतात वेगवेगळ्या असू शकतात. ओके नेक्स्ट बघा आपल्या जे काही सर्व घटना असतात ते जरी वेगवेगळ्या असतात इट मेक्स अस वंडरफुल विच वन इज राईट. मग आपलं एक आश्चर्य होतं की यांच्यापैकी हे जे काही आपल्याला वेगवेगळ्या घटना सांगत आहेत की यांच्यापैकी कोणती घटना सत्य आहे. वी नीड टू एक्झामाइन द डिटेल ऑफ इच नॅरेशन केअरफुली टू डिसाइड द करेक्टनेस ऑफ द फॅक्ट. मग त्या घटना कोणत्या घटना सत्य आहेत याच्याने आपल्याला त्यांची डिटेल माहिती घेणे आवश्यक असतं. बरोबर आहे आपण लहान मुलांना ज्यावेळी जन्मा येतो त्यावेळेस पण भरपूर अशा घटना असतात की जे आपल्यासोबत घडलेल्या असतात. मग आपले आजी आजोबा त्याच घटना सांगतील आपले पॅरेंट्स आपल्याला आई वडील सांगतील किंवा अदर जे पीपल्स आहेत ते आपल्याला त्याच घटना सांगतील बट त्या सर्वांमध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. मग आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की यांच्यापैकी ह्या ज्या काही सर्व घटना सांगतायत यांच्यापैकी कोणती घटना सत्य आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला त्याचे डिटेल स्टडी करणं खूप महत्त्वाचं असतं. इट इज नॉट पॉसिबल टू कंडक्ट द एक्सपेरिमेंट टू रिक्रिएट द इव्हेंट दॅट हॅव हॅपन इन द पास्ट. बघा पास्टमध्ये आपल्या भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांना परत घडवणं हे कसं असतं इम्पॉसिबल असतं ते होऊ नाही शकत. देअरफॉर द मेटर ऑफ प्रेझेंटिंग हिस्ट्री इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अदर सायन्स. म्हणून जे काही हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीला परत कंडक्ट करणं हे आताच्या काळामध्ये कसं आहे वेगळं असू शकतं. इवन सो हिस्ट्री युजेस द सायंटिफिक मेथड ऍट एव्हरी स्टेजेस. बघा म्हणून हिस्ट्री काय करतं वेगवेगळ्या सायंटिफिक मेथड जे आहेत ते प्रत्येक स्टेजेसवरती यूज करत असतात. नेमली व्हाई लुकिंग फॉर अँड कलेक्टिंग एव्हिडन्स म्हणजे काही एव्हिडन्स जे असतील पुरावे जे असतील त्यांची माहिती घेणं त्यांचा अभ्यास करणं एक्झामाइन द एव्हिडन्स त्यांच्यावर परीक्षण करणं अँड व्हाई पुटिंग इट टुगेदर
અંતર સવર્ણા એકત્રિત થયો ન વેન રિક્વાયર્ડ અને જ્યારે વેન આપણે આવશ્યક હશે હેલ્થ ઇઝ ઓલસો ટેકન ફ્રોમ અધર સાયન્સ તો આપણ વેગળા સાયન્સ વેગળા સાયન્સ મધુન મદદ ઘેવું શકતો દેટ ઇઝ વાય હિસ્ટ્રી ઇઝ કન્સિડર્ડ ટુ બી સાયન્ટિફિક ડિસિપ્લિન મધુન હિસ્ટ્રીચા અભ્યાસ કરતાના સાયન્ટિફિક ડિસિપ્લિન म्हणजे शास्त्रीय जे काही तत्व आहे याचं खूप महत्त्वाचं पार्ट असतो हिस्ट्री इज नॉट रिटन सोलली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन हिस्ट्री जी आहे ती काही आपल्या काल्पनिक शक्तीवरती आधारित गोष्ट नाहीये ते जे काही घडलेलं आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग करून एक्झामिन करून ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्याच्यानंतर आपण त्यांचा डिटेल अभ्यास करू शकतो ओके मग या सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात कोणकोणत्या याच्यावरून आपण त्या कळू शकतो बघा आपल्याला दिलेलं आहे एशियन ऑब्जेक्ट एशियन म्हणजे हा प्राचीन जे काही वस्तू आहेत त्यांचा स्ट्रक्चर रचना असतील स्कल्पचर्स पॉट्स फाईल इन्स्क्रिप्शन कॉपर प्लेट्स बुक्स मॅन्युस्क्रिप्ट ट्रॅडिशनल स्टोरीज अँड सॉन्ग्स रिमेंबर्ड बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉईंट्स आहेत या पॉईंट्स हिस्ट्री मध्ये जे काही कॉइन्स यूज केल्या त्यांचा अभ्यास करून वेगळ्या प्रकारचे जे काही पॉट्स आहे भांडे त्यांचा अभ्यास करून किंवा जे काही रिटर्न मध्ये आपल्याकडे असतील त्या सर्वांचा अभ्यास करून आपण हिस्ट्रीची डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो मग ह्या सर्व जे काही सोर्स ऑफ सायन्स आहेत म्हणजे आपण बघितलं हिस्टोरिकल इव्हेंट हे असतील काही थिंग्स असतील मॅन्युस्क्रिप्ट असतील काही लिखित लिखित केले जे काही सर्व घटना असतील पॉट्स असतील पॉइंट्स असतील हे सर्व जे काही स्टोरीज असतील किंवा जे काही सॉन्ग्स असतील वी रिमेंबर ओव्हर मेनी जनरेशन एक्सेट्रा आर द सोर्स ऑफ हिस्ट्री म्हणजेच काय की जर तुम्हाला कोणी विचारलं सोर्स ऑफ हिस्ट्री काय तर तुम्हाला सांगायला पाहिजे हिस्टोरिकल पॉइंट्स पॉट्स स्ट्रक्चर मॅन्युस्क्रिप्ट स्कल्पचर्स ऍज वेल ॲज स्टोरीज सॉन्ग्स आर ऑल द सोर्सेस ऑफ हिस्ट्री हे सर्व काय आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री आहे द सोर्स ऑफ हिस्ट्री आर द थ्री टाइप्स आता जे काही सोर्स ऑफ हिस्ट्री आहे म्हणजे हे जे काही आपण सर्व सोर्स ऑफ हिस्ट्री बघितले हे जे काही सर्व साधना बघितलं हे तीन प्रकारचे असतात थ्री टाइप्स ऑफ सोर्सेस नंबर फर्स्ट इज मटेरियल सोर्स म्हणजे जे काही वस्तू असतील ते एक सोर्स रिटर्न सोर्स रिटर्न मीन्स काय जे काही लिहिलेल्या लिखित स्वरूपामध्ये जे काही साधनं असतील ते रिटर्न सोर्स अँड थर्ड इज ओरल सोर्स म्हणजे मौखिक तोंडी सांगितले दॅट मीन्स स्टोरीज असतील किंवा सॉन्ग्स असतील यांना काय म्हणतात ओरल सोर्सेस म्हणत असतात इन ऑर्डर टू फाइंड आउट व्हॉट हॅपन इन द पास्ट अँड हाऊ इट हॅपन एव्हिडन्स अवेलेबल फ्रॉम ऑल दीज सोर्सेस इज कलेक्टेड अँड थ्रूआउटली एक्झामाइन टू डिटरमाइन इट्स रिलॅबिलिटी आणि हे जे काही सर्व सोर्सेस आपल्याला मिळालेले आहेत या सोर्सेसपैकी आपल्या भविष्यामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत याच्याविषयी जर आपल्याला काय घडलेलं होतं याच्याविषयी जर आपल्याला माहिती करायचं असेल आणि ते कसं घडलं तर हे जे काही आपण सोर्सेस बघितले मटेरियल सोर्स असतील रिटर्न सोर्स असतील ॲज वेल ॲज ओवर सोर्सेस जे असतील त्यांचा अभ्यास करून आपल्याला त्यांची सत्यता रिलायबिलिटी ही पाहता येत असते विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स दॅट स्टँड दिस टेस्टेड आणि यांच्यावर यांची टेस्टिंग करायचं जे काही आपल्याला एव्हिडन्स मिळतात त्यांच्या मदतीने पास्ट इव्हेंट्स आर पुट इन द प्रॉपर सिक्वेन्स अँड अ हिस्टॉरिकल अकाउंट इज रिटन आणि मग जे काही आपल्याला टेस्टिंग करायचं जे काही रिझल्ट येतील त्यांच्यावर आपण प्रॉपर सिक्वेन्स त्यांची ठेवू शकतो आणि ज्या काही घटना असतील त्या प्रॉपर सिक्वेन्स आपण देऊ शकतो आणि त्यांचे जे काही हिस्टॉरिकल अकाउंट जे असतात ते आपण लिहू शकतो दिस इज द सायंटिफिक मेडल अशा यांना काय म्हणत असतात सायंटिफिक मेडल की याच्या काही सर्व जे काही आपण बघितले हिस्टॉरिकल सोर्सेस ऑफ हिस्ट्री असतील जे मटेरियल सोर्सेस असतील रिटर्न सोर्स असतील ॲज वेल ॲज ओरल सोर्स असतील त्या सर्वांना टेस्टिंग केल्यानंतर त्यांचे जे काही इव्हेंट्स जे काही एव्हिडन्स आपल्याला मिळतील त्यांना व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप जर आपण ठेवत गेले तर ते आपल्याला हिस्ट्रीचा अभ्यास करण्याने खूप महत्त्वाचे असतात आणि त्या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतात सायंटिफिक मेथड बघा थर्ड पार्ट आपल्याला लिहिलेलं आहे हिस्ट्री अँड अस म्हणजे इतिहास आणि आपण हिस्ट्री आणि आपला काय संबंध आहे तर बघा द स्टडी ऑफ सायन्स हेल्प अस टू फाइंड द आन्सर ऑफ मेनी क्वेश्चन्स फॉर एक्झाम्पल बघा सायन्स
सायन्सचा अभ्यास करून आपल्या आपल्या मनातील जे काही क्वेश्चन असतील त्यांचे आन्सर्स मिळायला मदत होत असते. फॉर एक्झाम्पल, सायन्स स्टडीज द प्रॉब्लेम ऑफ डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, पोल्युशन एक्सेट्रा अँड लुक्स फॉर देअर सोल्युशन. बघा, सायन्स एन्व्हायरमेंट स्टडीचा अभ्यास करून आपण आपल्या नेचरमध्ये जे काही घटना घडत आहेत किंवा जो काही आपल्या नेचरचे जे काही डिग्रेडेशन म्हणजे जे काही कमतरता होत आहे त्यांचा अभ्यास कर, त्यांचा आपल्या जे काही आन्सर आहे ते मिळत असतं. ऍज वेल एज पोल्युशन, पोल्युशन कशा प्रकारे होत आहे त्यांचा सुद्धा आपण जर सायन्सचा अभ्यास केला तर आपण त्याचा आन्सर मिळू शकतो. आणि सायन्सचा अभ्यास करून त्याच्यावर जे काही सोल्युशन असतील ते सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळू शकतात. ओके, इन द सेम वे एव्हरी सायन्स हॅज ओन एरिया ऑफ स्टडी. आणि अशा प्रकारे प्रत्येक सायन्सचा त्यांचा अभ्यास करणारा एक विशिष्ट एरिया असतो की ज्याच्यामध्ये जाऊन आपण त्याचा अभ्यास करू शकतो. हिस्ट्री स्टडीज इव्हेंट ऑफ द पास्ट. आणि आपली जी काही हिस्ट्री आहे तो आपण पास्ट मध्ये जाऊन म्हणजे पास्ट मध्ये जे काही घडलेल्या इव्हेंट्स आहे त्यांचा अभ्यास करून आपण हिस्ट्री समजू शकतो. इंडिव्हिज्युअल कलेक्टिव्ह ऍक्शन्स ऑफ ह्युमन बीइंग्स आर कॉन्सिक्वेन्स. बघा, एका माणसाने केलेलं काम किंवा मिळून काम केलेलं जे काही असतील त्यांच्यामुळे आपलं त्यांच्या स्टेपमध्ये असतात कॉन्सिक्वेन्स म्हणजे एकामागून एक होत असतात. दे रिझल्ट इन अ एन्व्हायरमेंट दॅट मे बी देअर फेवरेबल इन अनफेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी. आणि मग मनुष्याने जे काही कामं केले असतील किंवा सोसायटीने जे कामं केले असतील त्यांचा परिणाम त्यांच्या सोसायटीवरती होत असतो की ते त्यांच्यासाठी फायदेशीर आहे का धोकेदायक आहे. दिस अफेक्ट्स अवर डे टू डे लाईफ. आणि याच्यामुळे आपले जे काही दैनंदिन जीवन आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ द पीपल ऑफ विलेज वर्क टुगेदर अँड हेल्प वन अनदर द विलेज मेक गुड प्रोग्रेस. बघा, जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्या गावामध्ये जे काही लोक असतील ते जर एकमेकांना मदत करत असतील, हेल्प वन अनदर, जर प्रत्येकाला एकमेकांना मदत करत असतील तर त्याच्यामुळे आपल्या गावाची प्रोग्रेस होऊ शकते. बरोबर ना? जसं आपण मुलांमध्ये असतं, तुम्हा मुलांमध्ये जर तुम्ही एकमेकांना मदत करत गेले तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जे काही प्रोग्रेस होईल ते तुम्हाला माहिती असेल. बट जर तुम्ही हवेवर इफ द पीपल कॅन नॉट कम टुगेदर आणि जर ते लोक एकत्र नाही आले इट पुट्स ऑब्स्टॅकल इन द वे ऑफ इस डेव्हलपमेंट. तर तेच लोक जर एकमेकांना मदत नाही केली तर त्यांच्यामुळे गावाची प्रोग्रेस होऊ शकत नाही, गावाचा विकास होऊ शकत नाही. तशाच प्रकारे जर तुम्ही एकमेकांना मदत नाही केली तर तुमच्यामध्ये जे काही न्यूनगंड आहेत म्हणजे जे काही तुमच्यामध्ये कमतरता आहेत त्यांच्यावर तुम्ही सोल्युशन निघू शकत नाही. अशा प्रकारे या सर्वांचा अभ्यास करून आपण सायन्सचा अभ्यास करू शकतो. हिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास पुढे कंटिन्यू करायचा आहे. बाकीचा लेक्चर आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, गुड बाय.